नमस्कार, जय एस किचन मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आपला ढोकळा कसा झाला आहे छान असा जाळीदार बघा बरं। तर आता आपण साहित्य बघूया। उडदाची डाळ घेतली आपण 4 चमचे, पोह्यांचे चमचे घेतले, सायट्रिक ॲसिड घेतले चिमूटभर, हरभऱ्याची डाळ घेतली आपण 3 कप आणि इनोचे पॅकेट देखील आपण 3 घेतलेले आहेत। इथं मीठ घेतलं आहे आपण 2 चमचे, रवा घेतला आहे आपण 4 चमचे आणि साखर 2 चमचे आपण इथं घेतलेली आहे। तर प्रथम आपण गरम कढईत हरभरा डाळ नुसती गरम करून घ्यायची आहे, भाजायची नाही। तर हात लावून बघूया आपली डाळ गरम झाली का। झालेली आहे आपली डाळ गरम। आता आपण काढून घेऊया। उडीद डाळ देखील आपण गरम करून घेणार आहोत गरम कढईत। ती देखील भाजायची नाही, डाळ पाडायची नाही, नुसती गरम करून घ्यायची आहे। उडदाची डाळ देखील आपली गरम झालेली आहे, ती काढून घेऊया आपण। आता एका भांड्यात आपण डाळ, उडदाची, हरभऱ्याची, तर आता आपण रव, मीठ, सायट्रिक ॲसिड घालून जाडसर गिरणीतनं दळून घेऊया। बघा आपलं पीठ गिरणीतनं आपण जाडसर दळून घेतलेलं आहे। तर आपलं ह्या पिठात, जाडसर पिठात रवा 4 चमचे आणि इनोचं पॅकेट 3 सॅचेट आपण ह्यात मिक्स केलेले आहेत। तर आपला ढोकळा प्रीमिक्स तयार आहे। तर आता आपण 1/2 कप प्रीमिक्समध्ये 2 चमचे तेल घालून मिक्स करून घेऊया आणि त्यात पाणी घालून चांगलं हे बॅटर भिजवून घेऊया। पाणी देखील आपण इकडे पीठ भिजवत भिजवत दुसरीकडे पाणी तापत ठेवलेलं आहे 2 पेले एका पातेल्यात, त्यात आता आपण रिंग घालून ठेवूया। तर ढोकळ्याचं बॅटर आपलं तयार आहे। एका भांड्याला आपण तेल लावून ढोकळ्याचं बॅटर त्यात ओतूया। पाणी देखील आपलं गरम झालंय, तर आता आपलं ढोकळ्याचं बॅटर स्टीम होण्यासाठी ठेवूया। 10 ते 15 मिनटं झालेत आपल्या ढोकळा स्टीम होतोय। बघा कसं फुलून वर आलंय, स्टीम झालेला आहे आपला ढोकळा। सूर्य आपली ढोकळ्यातून स्वच्छ बाहेर आलेली आहे, थंड झालाय आता आपला ढोकळा। तर सूर्येने आपण त्याचा कडा सोडवून घेऊया। बघा ढोकळा आपला किती छान जाळीदार झालेला आहे, हलका हलका। आता आपण 2 चमचे साखर घेतले बाऊलमध्ये या, आणि त्यात पाणी घेतले साखर पाणी। आपण साखर मिक्स करून विरघळवून घेऊया पाण्यात। ढोकळा हा आपण मधोमध केक जसा कट करतो तसा थ्रेडने कट करून घेतलेला आहे। आता आपण ढोकळ्याच्या दोन्ही पार्टला सगळीकडे व्यवस्थित शुगर सिरप लावून घेऊया। वरनं आपण तेलात मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालू, ही फोडणी सगळीकडे छान अशी पसरवून घेऊया। फोडणी घालून झाले सगळीकडे ढोकळ्याला, आता आपण कटरच्या साह्याने ढोकळा कट करून घेऊया। तर आपला जाळीदार असा स्पॉन्जी
ढोकळा तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.